अत्यंत महत्त्वाची बातमी उत्तर प्रदेश मध्ये समाजवादी पक्षात फूट पडली. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि महासचिव रामगोपाल यादव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. पक्षाचे सुप्रीमो मुलायम सिंह यादव यांनी ही घोषणा केली. समाजवादी अखिलेश यांनी समांतर यादी जाहीर केल्यानंतर मुलायम यांनी रामगोपाल आणि अखिलेश यांना शिस्तभंगाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर महासचिव या नात्यानं 1 तारखेला रामगोपाल यांनी पक्षाचं अधिवेशन बोलावलं. मुलायम सिंघांनी या दोघांना देखील 6 वर्षांकरता पक्षातून बडतर्फ केलं. कार्यकर्त्यांनी 1 तारखेच्या अधिवेशनाला जाऊ नये असे आदेशही मुलायम सिंघांनी दिलेत. मात्र मुख्यमंत्र्यांनाच पक्षानं काढल्यानं राज्यात अभूतपूर्व घटनात्मक पेच निर्माण झाला. कारणे दाखवा नोटीस बजावण्यापूर्वी रामगोपाल आणि अखिलेश समर्थक आमदारांनी काय म्हटलं होतं आपण पाहूया. कुछ दिनों से आपने अनुशासनहीनता के अनेक कृत्य किए हैं और इस सूचना को जारी करके आपने न सिर्फ घोर अनुशासनहीनता की है बल्कि पार्टी को भारी आघात पहुंचाने और पार्टी की कमजोर करने का कार्य किया. इन स्थितियों में आपको पार्टी की समस्त पदों पर सदस्यता से असराज करते हुए तत्काल प्रभाव से 6 वर्ष के लिए निष्कासित किया जाता है. पता चला कि मुख्यमंत्री अखिलेश यादव का भी समर्थन से है इसे उनको भी 6 साल के लिए निकाला जाता है. दोनों हमें पार्टी को बचाना चाहते हैं. मेरा लक्ष्य किसी को सजा देना नहीं है. दो दो उम्मीदवार हुए तब लोग अलग अलग चिन्हों का भी चुनाव लड़े. ऐसी इससे तस्वीर आई. सारा काम जब ठीक चल रहा था जब सारे लोग ये कहने लगे थे कि अखिलेश फिर मुख्यमंत्री बनेंगे समाजवादी पार्टी सरकार आएगी उस वक्त एक व्यक्ति के कहने पर नेताजी ने अखिलेश को अध्यक्ष पद से हटा दिया. सिर्फ यही कारण है जिसकी वजह से पार्टी में विवाद हुआ वरना कुछ था ही नहीं. कह रहे थे कि समाजवादी पार्टी जीतेगी हमारी और आप लोग सब हमारे साथ रहो. अपनी इनकी अलग पार्टी है अपनी अलग पार्टी बनाएंगे ये जी. 2017 में पूरे बहुमत से सरकार बनेगी. माननीय मुख्यमंत्री जी पूरे विकास के नाम पर सभी कार्यकर्ताओं को और पार्टी के जो अधिकृत प्रत्याशी हैं उनको सबको घोषित जो किए हैं सबको निर्देश दिए हैं कि क्षेत्र में जाओ और चुनाव की तैयारी करो. अभी अलग कोई पार्टी बनाने की बात नहीं है. मुख्यमंत्री जी ने जो लिस्ट जारी की है वही लोग उन्हीं के मुख्यमंत्री जी प्रचार में जाएंगे और 2017 में हम लोग पुनः फिर सरकार बनाएंगे. अखिलेश जी हमारे मुख्यमंत्री होंगे. माझे सहकारी राम शिंदे आपल्याबरोबर आहेत नवी दिल्लीहून. राम, अत्यंत महत्त्वाची अपडेट सगळी उत्तर प्रदेशमधनं येत आहेत आणि देशाच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये हा घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे. पदावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षानं निलंबित केल्यामुळं आता नेमकं काय होऊ शकतं काय आता नेमकी माहिती आहे आणि या सगळ्यानं जो घटनात्मक पेच उभा राहिला आहे त्याचे काय परिणाम होतील आत्ता सध्या याबाबत काय ताजी माहिती मिळते. बिलकुल अजित, आपण म्हटल्याप्रमाणे एका पक्षाच्या प्रमुखानं मुख्यमंत्र्यांना हटवलेलं आहे. परंतु मला त्याच्यामध्ये आणखीन ऍड करील की एका बापानं आपल्या मुलाला सुद्धा हटवलेला आहे. त्यामुळं हा युपी मधला समाजवादी पक्ष मधला द ग्रेट पॉलिटिकल फॅमिली ड्रामा म्हणता येईल आणि हा ड्रामा गेल्या 3 दिवसापासून सुरू आहे. पहिल्या दिवशी ज्यावेळेस ही संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली मुलायम सिंग यादव यांच्यातर्फे त्यानंतर दुसऱ्या दिवशी अखिलेशने आपली वेगळी यादी जाहीर केली आणि शिवपाल यादव यांनी पण जाहीर केलेली आहे यादी आणि त्यामुळं बाबामध्ये आणि मुलामध्ये वैमनस्य आलेलं आहे आणि त्याच वैमनस्यामधून आज मुलायम सिंग यादव यांनी मुलाला अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव या दोघांनी पक्षाविरोधी काम केलेलं आहे पक्षाविरोधी कारवाई केलेली आहे त्यामुळे समन्स बजावलेलं आहे आणि 6 वर्षासाठी निलंबित केलेलं आहे पक्षामधून. ही खूप मोठी घटना म्हणावं लागेल कारण एकीकडे युपीच्या निवडणुका या तरुण चेहरा म्हणून आणि विकासाचा चेहरा म्हणून अखिलेश यादव यांच्या चेहऱ्यावर लढवल्या जातील असा कयास लावला जात होता. मात्र त्यानंतर
पार्टी जी आहे ती संपूर्ण मुलायम सिंग यांच्या आदेशानुसारच चालेल हा एक आता दृष्टिकोन यापुढे दिसून येतोय. दुसरा मुद्दा म्हणजेच की मुलायम सिंग यादव आणि शिवपाल यादव यांचा एक गट झालेला आहे इथे आणि दुसरा गट म्हणजे की अखिलेश यादव यांचा आणि रामगोपाल यादव यांचा गट झालेला आहे. त्यामुळे दोन गट थेट पडलेले आहेत. अशा वेळी या संपूर्ण याच्यामध्ये आपल्या मुलाला समजून सांगू शकतात का मुलायम सिंग यादव एक वडील म्हणून किंवा बाप म्हणून आपलं कर्तव्य पार पाडू शकतात? पण राम आता तशी परिस्थिती राहिलेली आहे का? कारण 6 वर्षांकरता पक्षातून निलंबित केलेलं आहे. रामगोपाल अखिलेश हे एका बाजूला आहेत, शिवपाल आणि मुलायम सिंग एका बाजूला आहेत. आता वडिलांनी मुलांमधलं जे नातं आहे ज्याच्यातनं मुलायम सिंग समजवू शकतील अशी परिस्थिती राहिलेली आहे का? कारण त्यांनी पक्षातून काढून टाकलेलं आहे आणि हे दोघेही म्हणजे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव हे आपला वेगळा पक्ष स्थापन करू शकतील का? आणि तसं झालंच तर काय नेमकं होईल उत्तर प्रदेशमध्ये, काय आत्ता ताजी माहिती मिळते? बिलकुल खऱ्या अर्थानं मग उत्तर प्रदेशमध्ये यादवी माजणार आहे. कारण तशा प्रकारची तयारी पुन्हा एकदा अखिलेश यादवना करावी लागेल. परंतु याच्यामध्ये अजित आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे. पार्टी प्रमुख पक्ष प्रमुख हे मुलायम सिंग यादव आहेत. त्यांनी शोकॉज नोटीस बजावलेली आहे. त्यांना जर समाधानकारक जर उत्तर मिळालं किंवा जर ऍडजस्टमेंट करण्याची तयारी जर दर्शवली अखिलेश यादवनी आणि रामगोपाल यादव या दोघांनी माफी मागितली आणि मुलायम सिंग यादव यांनी जी यादी फायनल केलेली आहे त्याला जर सपोर्ट केला तरच हा निर्णय वापस घेतला. राम 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 शरद यादव ज्येष्ठ नेते शरद यादव यांची यावर प्रतिक्रिया येते आपण पाहू. अखिलेश यादव यूपीचे सीएम है और उनको पार्टी से समाजवादी पार्टी से निकाल दिया गया है. हम तो पिछले महीने गठबंधन करने के लिए मुलायम सिंह जी ने बुलाया था तो हम लोग तो चाहते थे कि मुकाबला उत्तर प्रदेश में जैसे बिहार में हुआ वैसे मजबूती से हो. लेकिन वो जो हालात हैं वो समाजवादी पार्टी अलग है और जो हालात है वो उनकी पार्टी का आंतरिक मामला है. इसलिए इस पार्टी को बनाने में या वो जो आज समाजवादी पार्टी है उसमें हम सब लोग साथ थे. काफ़ी मेहनत करके हम लोगों ने पार्टी खड़ी की थी लेकिन अब वो अलग है तो ये आंतरिक मामला उनका. हाँ दुर्भाग्यपूर्ण जरूर है. आणि नक्कीच आपण बघतोय शरद यादव राम मनोहर लोही यांचे एकेकाळचे दोघेही शिष्य, एक म्हणजे मुलायम सिंग यादव दुसरे शरद यादव. शरद यादव यांनी आंतरिक मामला म्हणजे अंतर्गत पक्षांतर्गत हा मामला आहे त्यांचा असं म्हटलेलं आहे पण दुःखही व्यक्त केलेलं आहे. एक दिलानं उत्तर प्रदेशमध्ये जसा आम्ही बिहारमध्ये मुकाबला केला तसा मुकाबला भारतीय जनता पक्ष सत्ताधाऱ्यांशी आम्हाला केंद्रातल्या करायचा होता. मात्र ही परिस्थिती आता जी एकूण उत्तर प्रदेशमध्ये येऊन ठेपलेली आहे त्यानं घटनात्मक पेच निर्माण झालेला आहे. राम राजेश शिंदे माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. राम, आता जी नोटीस बजावली आहे 6 वर्षांच्या हकालपट्टीची, तुम्ही म्हणत होतात की जर मुलायम सिंगांना पटेल असं स्पष्टीकरण दोघांनी दिलं तर मुलायम सिंग कारवाई मागे घेऊ शकतात. तसं करण्याला आता कितपत वाव आहे, त्याला किती वेळ आहे आणि एकूण अखिलेश यादवांचे सर्व समर्थक आमदार जे आहेत ते तरुण आहेत, आक्रमक आहेत, त्यांची नावं बहुतांश मुलायम सिंगांच्या यादीमध्ये नाही आहेत. आता काय पावलं अखिलेश टाकतील असं वाटतंय, काय अंदाज उत्तर प्रदेशातले राजकीय तज्ञ व्यक्त करतात? बिलकुल अजित, कारण युवा पिढी, कारण अखिलेशची विचारसरणी ही वेगळी आहे आणि ज्येष्ठ नेते मुलायम सिंग यादव या दोघांची विचारसरणी वेगळी आहे. म्हणजे दोन्ही पिढीमधलं अंतर जे आहे ते यामधून पाहायला मिळत आहे. अखिलेश यादव यांनी आपल्या यादीमध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. त्यांनी एक वेगळा सर्वे केलेला आहे अखिलेश यादव यांनी. आज जी बैठक झाली सकाळी ती 3 तासाची बैठक झाली आणि या 3 तासाच्या बैठकीमध्ये अखिलेश यादव यांनी आपला सर्वे मांडलेला आहे आणि त्या सर्वेनुसारच आपण तिकीट दिल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि मुलायम सिंग यादव यांनी जी यादी जाहीर केली होती परवा दिवशी त्यामध्ये साधारणतः 32 रामगोपाल यादव यांची प्रतिक्रिया येते ती आपण ऐकूया. ये निष्कासन पूरी तरह से असंवैधानिक है क्योंकि नोटिस देने के आधे घंटे के अंदर दोनों को पार्टी से निकाल दिया गया. नोटिस दिया जाता है तो उस पर जवाब मांगा जाता है. जवाब बिना लिए
बिना दूसरे पक्ष को सुने बड़े से बड़े अपराधी के खिलाफ भी कोई कार्रवाई नहीं की जाती, और की जाती है तो न्यायालय उसको रद्द कर देता है। लेकिन ये सर्वोच्च न्यायालय से भी बड़े कि नोटिस मिला, जवाब मिला नहीं, जवाब और उससे पहले ही निकाल दिया गया। तो ये असंवैधानिक है। ज्यूरिसप्रूडेंस के न्याय शास्त्र का जो नैसर्गिक नियम है उसके अनुसार भी बिना किसी की के पक्ष को सुने हुए आप कार्रवाई नहीं कर सकते। तो ये जो कार्रवाई की है मुख्यमंत्री के खिलाफ और मेरे खिलाफ, ये पूरी तरह से असंवैधानिक है और गलत तथ्यों के आधार पर है। सर, आपका ये कहना है कि निष्कासन जो आपका हुआ है वो असंवैधानिक है, नेताजी का ये कहना है कि आपने जो सम्मेलन जो भी बुलाया है वो बिना उनकी अनुमति के बुलाया गया, तो वो भी आपने असंवैधानिक ही कर दिया। देखिए, ऐसा है कि इस पार्टी में लगातार शीर्ष स्तर से असंवैधानिक काम हो रहे हैं लगातार, और पार्टी का अध्यक्ष अगर असंवैधानिक काम करे तो सम्मेलन कौन बुलाएगा? फिर तो सम्मेलन तो जनप्रतिनिधियों की मांग पर बुलाया ही जाएगा। अगर सबसे बड़ा आदमी काम करे, एक बार भी पार्लियामेंट की बोर्ड की बैठक नहीं हुई हो, कैसे ये सूचियां डिक्लेयर हो गई? संविधान में है कि पार्लियामेंट्री बोर्ड तय करेगा। पार्लियामेंट्री बोर्ड का मेंबर सेक्रेटरी में था, एक भी मीटिंग नहीं हुई, दिखाएं कहां है मीटिंग, फिर कैसे पार्टी के उम्मीदवार डिक्लेयर हो गए? तो सारा काम असंवैधानिक हो रहा है। उस असंवैधानिक कार्य को ही ठीक करने के लिए कार्यकर्ताओं की जब मांग आई, मेरे पास लिख के हजारों लोगों ने लिख के दिया, डेलीगेट्स ने, तब ये मीटिंग बुलाई गई। और आपातकालीन मीटिंग के लिए कोई टाइम वाइम नहीं होता है। और दूसरी बात, पार्टी के संविधान को सही तरह से नेताजी को मालूम नहीं है। पूरे हिंदुस्तान में पार्टी का किसी भी राज्य में तब गठन हो सकता है जब वहाँ 30% पोलिंग बूथ पर पार्टी का गठन हो। इसलिए उत्तर प्रदेश से बाहर हिंदुस्तान के किसी भी राज्य में संवैधानिक तरीके से पार्टी का कोई गठन नहीं है, केवल मनोनीत लोग वहाँ हैं, कोई इलेक्टेड संगठन नहीं है, कहीं नहीं है। केवल जो पार्टी है वो उत्तर प्रदेश में है, जो विधिवत गठित है, और उसके जो डेलीगेट्स हैं उन्हीं की मांग पर ये सम्मेलन बुलाया गया है। और बुलाया इसलिए गया है कि काम असंवैधानिक पार्टी में रोजाना हो रहे हैं। जो पार्टी के मेंबर नहीं हैं उन्हें पार्टी का टिकट दिया जा रहा है। जो 100% हारने वाले लोग हैं, जो अपनी जमानतें नहीं बचा सकते हैं, उनको टिकट दिया जा रहा है। हमारे मैनपुरी जिले में, जहां से ये एमपी नेताजी रहे कई बार, और अब तेज प्रताप सिंह एमपी हैं, तेज प्रताप सिंह को भी नहीं पूछा गया। 4 MLAs में से 3 जो जीतने वाले थे उनकी टिकट काट दी गई, जो हारने वाला था उसकी टिकट बनी रहने दी गई, और जिनको दिया गया उनकी जमानतें नहीं बच सकती। फिरोजाबाद से जिस MLA की कोई शिकायत नहीं थी उसका टिकट काट दिया गया, और ऐसी महिला को टिकट दे दिया गया जिसकी जमानत भी नहीं बच सकती। तो ये एक जगह नहीं, ये तो मैं अपने इटावा से देख रहा हूँ। इटावा में, मैनपुरी में, औरैया में, जो हमारे बिल्कुल पास हैं, ये कहते हैं कि हमारा कोई योगदान नहीं। लेकिन जब जरूरत पड़ती है कि गैर यादवों के बीच में वोट मांगने जाओ तो रामगोपाल की ही याद जरूरत पड़ती है इनको। और चुनाव में मालूम पड़ेगा कि कौन कितना जो है दूसरे लोगों में एक्सेप्टेबल है, ये चुनाव में मालूम पड़ जाएगा। तो ये सारी कार्रवाई आणि हे स्पष्ट झालेलं आहे, थेट आव्हान दिलेलं आहे पक्षाचे सर्वे सर्वा मुलायम सिंग यादव यांना। माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या बरोबर आहेत। राम, एकेकाळी नेताजी घटनाबाह्य हे सगळं आहे, पक्ष घटनात्मकरित्या उत्तर प्रदेश सोडला तर कुठंच अस्तित्वात नाही, त्याचा मी महासचिव आहे, आणि
पार्लमेंटरी बोर्डाने बोलावलेली बैठकच अधिकृत आहे. मुलायम सिंग यादव अध्यक्ष असले तरी ते असंवैधानिक रित्या काम करतायत अशी थेट टोकाची टीका. म्हणजे रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव वेगळा पक्ष स्थापन करणार किंवा मुलायम सिंग यादवांना हे थेट आव्हान आहे असं या सगळ्या प्रतिक्रियेतून समजता येईल का? बिलकुल अजित, एकदम योग्य विश्लेषण केलेस तू आणि असंच म्हणावं लागेल. आणि 1 तारखेला लखनौ मध्ये सर्वात मोठी सभा घेतली जाणार आहे. या सभेमध्ये रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव हे संपूर्ण जनतेला संबोधित करणार आहे उत्तर प्रदेशाच्या. ही सभा म्हणजे नवीन पक्षाची किंवा आपण वेगळी आपली यंत्रणा निर्माण करण्याची पायाभरणीच होती. हा पाया जो आहे नवीन नवीन यंत्रणेचा नवीन पक्षाचा तो तिथे रोवला जाणार आहे लखनौ मध्ये. आणि त्यामुळेच ही सभा जी घेतली जात आहे ती पक्षाला विचारून घेतली जात नाही, ती मुलायम सिंग यादव यांना विचारून घेतली जात नाही. आणि त्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत रामगोपाल यादव यांना काढण्यात आलेला आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे की रामगोपाल यादव यांनी सांगितलेला आहे की अशा प्रकारचं अधिकारच नाहीये, परंतु पक्षाला आणि पक्षाच्या प्रमुखांना अशा प्रकारचा अधिकार आहे. ते कोणत्याही सदस्याला कोणत्याही वेळी काढू शकतात. त्यामुळे ते संपूर्ण अधिकार जे आहेत त्या पार्टीच्या संविधानाप्रमाणे पक्षाच्या प्रमुखाला दिले गेलेले असतात आणि त्यानुसारच शिस्तभंगाची कारवाई म्हणूनच हे संपूर्ण अधिकार जे ते मुलायम सिंग यादव यांनी वापरलेले आहेत. या विरोधामध्ये कुठेही त्यांना मागता येणार नाही. आणि जर माफी मागितली किंवा या संदर्भात आपण एक पाऊल पाठीमागे घेतो असं म्हणून जर लेखी आश्वासन दिलं तरच केवळ मुलायम सिंग यादव या वेळेस नरम होऊ शकतात. कारण नावामध्ये जरी मुलायम असलं तरी ते आता कठोर झाल्याचं आपल्याला दिसून येतंय आणि ते पण मुलाच्या संबंधात कठोर झाल्याचं दिसून येतंय. अजित, आपल्याला माहित आहे महाराष्ट्र असेल किंवा देशभर असेल कुठेही पुत्रप्रेम हे सर्वात सर्वोच्च समजलं जातं, परंतु या ठिकाणी दुसरा अर्थ काढला जातो. या ठिकाणी बंधुप्रेम हे पुत्रप्रेमावर वरचढ झालेलं आहे. म्हणजेच की पुत्रापेक्षा बंधूवर जास्त प्रेम शिवपाल यादव यांच्यावर जास्त प्रेम दाखवलेलं आहे मुलायम सिंग यादव. आणि त्यामुळेच आपल्याला मुलाला जो आहे तो घरचा रस्ता दाखवलेला आहे. त्यामुळे ही जी 1 तारखे जी पायाभरणी होती त्या पायाभरणीमध्ये काय घडतंय ते पाहणं. राम, कायम आपण इतिहासाचे दाखले देतो, वर्तमानातले दाखले देतो की पुत्रप्रेमानं आंधळ्या झालेल्या राज्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं निर्णय घेतले किंवा पुत्राच्याच पारड्यात आपलं वजन टाकलं. मात्र इथे हे एक वेगळं उदाहरण आहे आणि इतिहासातही याची नोंद घेतली जाईल की आपल्या मुलाच्या विरोधात बापानं केलेली ही कारवाई आहे. पण एकूणच या यादवीमुळं आगामी निवडणुकांमध्ये समाजवादी पक्ष, मुलायम सिंग यादव यांचा परिवार, ज्यांच्या परिवारामध्ये 20 ते 22 पदं एकाच परिवारामध्ये आहेत, त्यांना येणारी निवडणूक ही काटेरी मार्ग आहे हे अगदी स्पष्ट होतंय. धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणाकरता. अखिलेश यादव यांना पक्षातल्या 200 पेक्षा जास्त आमदारांचं समर्थन होतं, त्यामुळे अधिवेशनाच्या माध्यमातून थेट पक्षच हायजॅक करण्याचा अखिलेश आणि रामगोपाल यांचा डाव होता. मात्र त्यापूर्वीच होत असलेल्या बंडाळीवर मुलायमसिंह यादव यांनी मास्टर स्ट्रोक लगावत दोघांची पक्षातून हकालपट्टी केली. पुढच्या आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे अखिलेश यादव यांनी नेताजींसोबत जुळवून घेतलं नाही तर त्यांना तयारीसाठी फार कमी वेळ मिळणार असून त्यांच्यासमोर जनतेसाठी अनोळखी चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार. त्यामुळे आता पुढच्या घडामोडींकडे साऱ्या देशाचं लक्ष आहे. आपने अनुशासनहीनता के अनेक कृत्य किए हैं और इस सूचना को जारी करके आपने न सिर्फ घोर अनुशासनहीनता की है बल्कि पार्टी को भारी आघात पहुंचाने और पार्टी की कमजोर करने का कार्य किया. इन स्थितियों में आपको पार्टी की समस्त पदों पर सदस्यता से असरार करते हुए तत्काल प्रभाव से 6 वर्ष के लिए निष्कासित किया जाता है. पता चला कि मुख्यमंत्री अखिलेश यादव का भी समर्थन से है, इसे उनको भी 6 साल के लिए निकाला जाता है. दोनों मैं पार्टी को बचाना चाहती हूँ, मेरा लक्ष्य किसी को सजा देना नहीं है. ये निष्कासन पूरी तरह से असंवैधानिक है क्योंकि नोटिस देने के 1/2 घंटे के अंदर दोनों को पार्टी से निकाल दिया गया.
नोटिस दिया जाता है तो उस पर जवाब मांगा जाता है, जवाब बिना लिए बिना दूसरे पक्ष को सुने बड़े से बड़े अपराधी के खिलाफ भी कोई कार्रवाई नहीं की जाती, और की जाती है तो न्यायालय उसको रद्द कर देता है। लेकिन ये सर्वोच्च न्यायालय से भी बड़े कि नोटिस मिला जवाब मिला नहीं, जवाब और उससे पहले ही निकाल दिया गया। उत्तर प्रदेशात यापुढे काय होऊ शकतं यावर एक नजर टाकूया। पक्षात उभी फूट पडल्यामुळे अखिलेश सरकार अल्पमतात येऊ शकतं, राज्यपाल अखिलेश यांना बहुमत सिद्ध करायला सांगू शकतात, बहुमत सिद्ध न झाल्यास राष्ट्रपती राजवटीची शक्यता आहे, केंद्र सरकार अखिलेश सरकार बरखास्त करू शकतं। पक्षात उभी फूट पडल्यामुळे अखिलेश सरकार अल्पमतात येऊ शकतं, उत्तर प्रदेशमधली ही आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड। आपण याबाबत या उत्तर प्रदेशमधल्या या राजकीय घडामोडीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर। सर, उत्तर प्रदेशच्या निवडणुका अगदी पुढच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, असं असताना समाजवादी पक्षात आणि सत्ताधारी पक्षात ही उभी फूट पाहायला मिळते आहे, या मोठ्या घडामोडीकडे उलथापालथीकडे तुम्ही कसं पाहता? या सगळ्याची बीजं अनेक वर्षापासून रोवली जात होती। शिवपाल यादव, रामगोपाल यादव आणि अखिलेश यादव यांच्यामधून विस्तव जात नव्हता। यापूर्वी कार्यकर्त्यांच्या समोर भर बैठकीत अगदी स्टेजवर देखील त्यांच्यामध्ये हमरी तुमरी हातापाई झालेली होती, आणि नेताजींच्या समोरच आपल्या 25 वर्षापूर्वी स्थापन झालेल्या पक्षामधली यादवी पाहण्याची वेळ आलेली होती। एक प्रकारे 1990 दशकामध्ये भारतामध्ये अनेक राजकीय प्रादेशिक अस्मिता असलेले पक्ष स्थापन झाले, त्यात एनसीपी होतं, तसंच तृणमूल काँग्रेस होतं, आणि उत्तर प्रदेशामध्ये मुलायमसिंग यादव यांची समाजवादी पार्टी आणि बीएसपी देखील होते। आज समाजवादी पार्टीची आपल्याला सत्तेच्या दरबारी राजकारणामध्ये आणि स्वार्थी अशा स्वरूपाच्या राजकारणामध्ये शकल पडताना दिसत आहेत। आज नेताजी मुलायमसिंग यादव यांच्या आपल्या स्वतःच्या पुत्राला आणि पुतण्याला पक्षातून काढून टाकण्याच्या कारवाईवर जी टीका रामगोपाल यादव करतायत, तेव्हा साधन सुचितायचा जो टेंबा मिरवत आहेत, तेव्हा यांनी कुठली साधन सुचिता आतापर्यंत पाळलेली होती? किंबहुना उत्तर प्रदेशच्या राजकारणामध्ये साधन सुचिता नावाचा शब्द हा औषधाला सुद्धा नाहीये, त्यामुळे एक प्रकारे यादवी युद्धाला सुरुवात असा शब्दप्रयोग मला या ठिकाणी करावा असं वाटतो। जे पेरलं उत्तर प्रदेशामध्ये प्रत्येक राजकीय पक्षानं तेच उगवत असतं, जे तुम्ही करत असता तेच तुम्ही भरत असता। काल ज्या फुटीबद्दल समाजवादी पक्ष फेमस होता तीच फुटी आज त्यांच्या दारावर उंबरठ्यावर देखील आलेली आहे। इतर राजकीय प्रादेशिक पक्षांनी धडा घ्यावा असा हा इतिहास वर्तमान काळातला महत्वाचा आहे। सर, या घडामोडीनंतर उत्तर प्रदेशमध्ये आता पुढे काय होऊ शकतं, काही घटनात्मक पेस निर्माण होऊ शकतो का? हो नक्कीच। हिमाली कसं आहे, 1 तारखेला राम गोपाल यादव यांनी पक्षाचं अधिवेशन बोलवलं होतं आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षाची सूत्र अखिलेश यांच्या हातात जावी अशा स्वरूपाच्या घडामोडी होत होत्या, परंतु त्याला छेद देत या आधीच त्यांची हकालपट्टी केल्यामुळं पक्षाची सर्व कार्यालय पक्षाच्या सायकलचं जे चिन्ह आहे त्या चिन्हावरचा मुलायमसिंग यादव यांचा दावा इलेक्शन कमिशन कडे कायम झालेला आहे। आता 4 ते 5 तारखेला त्याच्यानंतरच्या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर होईल। त्या निवडणुकांमध्ये जरी बहुसंख्य आमदारांचं समर्थन अखिलेश यादव यांच्याकडे असलं तरी देखील निवडणुकीसाठी चिन्ह मिळवणे, त्यासाठी कार्यकर्त्यांची फौज गोळा करणे, सर्व लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट या सगळ्यासाठी अत्यंत कमी वेळ त्यांना लागणार आहे। त्यामुळे आलेले जे आत्ताचे आमदार आहेत त्यांच्या बरोबर जे आहेत त्यांना एकत्र राखणं हा देखील फार मोठा त्यांच्या समोरचं आव्हान आहे। दलित आणि मुस्लिम मतं जी उत्तर प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहेत ती आपल्याकडे वळवण्याचं फार मोठं आव्हान त्यांच्या समोर आहे। जर अखिलेश यादव यांनी नवा पक्ष एखादा अडॉप्ट केला किंवा एखाद्या नव्या पक्षात स्वतःला सामील करून घेतलं तर ते काँग्रेसच्या बरोबर जातात का हे बघावं लागेल। त्यांना
राष्ट्रपतींकडे राजीनामा द्यायला लागण्याची परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, त्यामुळे प्राप्त परिस्थितीत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांना ठेवलं जाईल का तिकडे राष्ट्रपतींची राजवट लागू होईल हा घटनात्मक पेज पुढच्या 24 तासात सोडवावा लागेल. काही मिनिटांमध्येच अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे, त्या पत्रकार परिषदेत ते स्वतःची रणनीती जाहीर करतील. परंतु सध्या तरी यादवी यादव संहार ज्याला आपण म्हणतो तो यादव संहार उत्तर प्रदेशाच्या राजकारणात सुरू आहे. हा खेळ उत्तर प्रदेशच्या राजकारणाला काही नवीन नाही. इथे एक गोष्ट मात्र नवीन घडते आहे, ती म्हणजे पित्यानं आपल्या पुत्राला निष्कासित केलेलं आहे. ओके, आणि म्हणूनच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किंवा समाजवादी पक्षात पडलेली ही फूट आहे त्या पार्श्वभूमीवर इतर पक्षांसाठी काय संधी असू शकतात? आता आपण लक्षात घेतलं की करुणानिधी यांचा पक्ष आहे तो देखील अंतर्गत दरबारी राजकारण आणि कौटुंबिक राजकारण याच्या करताच आता ओळखला जातोय. इकडे शशिकला यांची चिन्नम्मांची नेमणूक जयललिता यांच्या निधनानंतर झाली, त्याला सुद्धा एक रक्तरंजित इतिहास, त्याला सुद्धा अंतर्गत अनेक प्रकारचे विरोध आहेत. आपण तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्या तर त्यांच्याही अनेक आमदारा खासदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. जे जे प्रश्न प्रादेशिक अस्मितेचे म्हणून उभे राहिलेले होते ते शेवटी वैयक्तिक कुटुंबाच्या अस्मितेचेच प्रश्न बनलेले आहेत. मेरे बाद मेरा बच्चा असं सूत्र प्रत्येक पक्षामध्ये आणले. द्रविड अस्मिता म्हणून उभारलेला द्रविड मुनेत्र कळगम तो देखील वैयक्तिक कुटुंबाची मालमत्ता असल्यासारखाच वापरला गेला. महाराष्ट्रामध्ये देखील मराठी माणसाचा आवाज असलेला पक्ष हा शेवटी एका कुटुंबाच्या प्रभावापुरताच मर्यादित राहिलेला आहे. तेव्हा या सगळ्या पक्षांसाठी प्रादेशिक पक्षांसाठी ही एक सूचना आहे की नवीन पिढी आणि जुन्या पिढीतलं पडलेलं अंतर हे कदाचित त्या पक्षांमधल्या फुटीचं कारण असू शकतं अशी आत्ताची परिस्थिती आणि त्याचा धडा आहे. सर, मुलायम सिंग यादवांच्या आताच्या या भूमिकेविषयी काय वाटतं? आपणच इथं नेताजी आहोत हे त्यांनी दाखवून दिलंय 100%. आता या क्षणाला त्यांनी तसं दाखवून दिलंय. याची जर तुलना करायची असेल तर जवळपास त्या दोघांचं वय सारखंच आहे. ते म्हणजे रतन टाटा यांनी टाटा ग्रुपचे चेअरमन असलेल्या सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी करत एक मास्टर स्ट्रोक लगाला होता. मूळ उद्दिष्टांपासून आपण दूर जातो आहोत की जाणीव करून देऊन सुद्धा आपल्या वर्तनात आणि आपल्या कारभारात सुधार झाला नाही असं कारण देत सायरस मिस्त्री यांना यांची हकालपट्टी करण्यात आली होती. अर्थात याचा सगळा सुताराम सुद्धा त्यात साधर्म्य नाही हेही मी इथे नमूद करतो. परंतु ओल्ड जनरेशन ज्याला आपण म्हणतो ती ओल्ड जनरेशन अजूनही पूर्णपणे पायउतार झालेली नाही, किंबहुना त्यांची त्यांच्या पक्षावर त्यांच्या औद्योगिक आस्थापनांवर किती पकड घट्ट आहे हेच यातून पुढे येत आहे. एक मास्टर स्ट्रोक ज्याला म्हणतात तो त्यांनी लगावून अखिलेश यादव आणि रामगोपाल यादव यांना चकित केलंय. याचं कारण आता त्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि 4 ते 6 दिवस मुख्यमंत्री पद गेलं असा एक शिक्का कपाळी त्यांना घ्यावा लागेल. तुम्हाला जर आठवत असेल तर महाराष्ट्रामध्ये देखील एनसीपीनी काँग्रेसचा सपोर्ट असाच काढून घेतला होता, त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा देण्याची वेळ आलेली होती. तसाच काहीसा प्रकार आता उत्तर प्रदेशामध्ये होताना दिसतोय. हे एक प्रतिशोधाचं सुडाचं राजकारण आहे. त्याचं एक आवर्तन सुरू झालं, दुसऱ्या आवर्तनाची सुरुवात आता अखिलेश यादव यांच्या पत्रकार परिषदेत होईल हे अगदी नक्की. मुलायम सिंगांच्या या मास्टर स्ट्रोकमुळे नेमकं आता उत्तर प्रदेश राजकारणात काय घडतंय, निवडणुकांमध्ये काय घडतंय हे लवकरच कळणार आहे. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या विश्लेषणासाठी आणि चर्चेसाठी. झी 24 तास रहा एक